दिवाळीत अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना भेटवस्तू आणि बोनस देत असतात, पण हरियाणातील एका कंपनीने चांगले काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना चक्क नव्या कोऱ्या कार भेट दिल्या आहेत. विशेष म्हणजे या 12 कर्मचाऱ्यांमध्ये ऑफिस बॉयचा देखील समावेश आहे. दिवाळीच्या फराळाचा दरवळ जो आहे तो साता समुद्रापार पोहोचलेला आहे. परदेशातून ऑनलाईन बुकिंगद्वारे फराळ ऑर्डर करणाऱ्यांची संख्या लाखोंमध्ये पोहोचली आहे. यंदा फराळाला 28 कोटी रुपयांची स्वतंत्र निर्यात बाजारपेठ लाभली. मात्र कुरिअर सेवा महागल्याचा फटका निर्यातीला देखील बसला आहे. चंद्रपुरात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पणती रंगवण्याचा विशेष उपक्रम आयोजित करण्यात आला. विद्यार्थ्यांना मोबाईल आणि टीव्ही पासून दूर करण्यासाठी इनरव्हिल क्लब ऑफ चंद्रपूरनं हा उपक्रम राबवला. यामध्ये सुमारे 150 मुलं आणि त्यांचे पालक सहभागी झाले. मुंबईतल्या राणीच्या बागेचा विस्तार होणार आहे. राणीच्या बागेतील पक्षी संग्रहालयाचा मफतलाल मिलच्या जागेवर विस्तार केला जाणार आहे. याबाबत निविदा प्रक्रिया आता सुरू झालेली असून लवकरच काम सुरू होईल. पुण्याच्या जुन्नरसह आंबेगाव, खेड, शिरूर या तालुक्यात ऊस तोडणी हंगाम सुरू झालेला आहे. यामुळे बिबट्याचा धोका देखील वाढला आहे. ऊस तोडणी करताना परिसराची पाहणी करून आणि बिबट्या ऊसात नसल्याची खात्री करूनच तोडणी सुरू करण्याचं आवाहन वनविभागानं केलेलं आहे. चंद्रपुरात रब्बी हंगामातील पिकं पाण्याअभावी धोक्यात आलेली आहेत आणि त्यामुळे गोसेखुर्द प्रकल्पाचं पाणी हे 12 महिने सुरू ठेवावं अशी मागणी शेतकरी करत आहेत. पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे चिमूर भागातील हरभरा गहू पीक धोक्यात आलं आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे